हा मंडळ मर्यादित मुंबई. सबका साथ सबका विकास हा भाजपचा मंत्र कर्नाटकला प्रगतीपथावर नेईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास. भारतीय लष्करातल्या सर्वात जुन्या आणि महत्वपूर्ण मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचं आज 250व्या वर्षात पदार्पण. उमरेड इथल्या औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या मंजुरीसंबंधी सकारात्मक निर्णय घेणार, प्रकल्पामुळे 10,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार, मुख्यमंत्री. भंडारा शहरातल्या नागरी सुविधांसाठी 185 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आगामी निवडणूक स्वबळावर लढवून शिवसेना विजयी होणारच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दृढ विश्वास. भाजपा शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत युती नाही, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भूमिका. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत बिवेन झँगची पीव्ही सिंधूवर मात. आणि सेंच्युरियन इथल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. सबका साथ सबका विकास हा भाजपाचा मंत्र कर्नाटक राज्याला प्रगतीपथावर नेईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते आज बंगळुरू इथंसाठी सुसह्य जीवनमान देण्याकरता कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटकात भाजपा सरकार आल्यास हे सरकार अधिक चांगले रस्ते, नवीन मेट्रो मार्ग, नवीन रेल्वे यासारख्या उत्तम पायाभूत सुविधा देणारं सरकार असेल असंही पंतप्रधान म्हणाले. कर्नाटकात जनधन योजनेअंतर्गत 1,18,00,000 बँक खाती उघडण्यात आल्याचं त्यांनी भाषणात सांगितलं. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात भिंबेर गली भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात लष्कराच्या 3 जवानांना वीरगती प्राप्त झाली. या गोळीबारात 2 जवान जखमी झाल्याचं लष्कराच्या सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ आज पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानी सैन्यानं शहापूर भागात सकाळी लष्कराच्या काही चौक्या तसंच नागरी वस्त्यांवर गोळीबार केला. या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भारतीय लष्करात सर्वात जुन्या सैन्य दलापैकी एक असलेली मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट आज 250व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 1768 साली मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटची स्थापना करण्यात आली. ब्रिटिश लष्करातली महत्वपूर्ण पलटण अशी या रेजिमेंटची ओळख होती. 4 फेब्रुवारी 1670 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा गड सर करून त्याचं सिंहगड असं नामकरण केलं. त्या स्मृती प्रित्यर्थ आजचा दिवस मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट दिवस म्हणून साजरा केला जातो. उमरेड इथल्या औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या मंजुरीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उमरेड नगर परिषदेच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. उमरेड इथं औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी आवश्यक असलेला कोळसा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे वीज उत्पादनाचा खर्च कमी होण्याबरोबरच या परिसरातल्या 10,000 लोकांना रोजगार निर्माण होणार आहे असं फडणवीस म्हणाले. गोसेखुर्द प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करण्याकरता आवश्यक निधी दिला असून पुनर्वसनासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूर नागभीड रेल्वे प्रकल्पासाठीही आवश्यक तो निधी दिला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल या कार्यक्रमात कृतज्ञता व्यक्त केली.
भंडारा शहराच्या मूलभूत नागरी सुविधांसाठी 185 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या योजनांमध्ये 120 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना, 60 कोटी रुपयांची पाणी योजना तसंच घनकचरा व्यवस्थापनासाठी 5 कोटी रुपयांच्या योजनेचा समावेश असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. भंडारा नगर परिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. ग्रामविकासाबरोबर गावं तसंच शहरांचा सर्वांगीण विकास करण्याकरता स्मार्ट सिटी योजना राबवण्यात येत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर नगर परिषदेला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहिले. राज्यात गेल्या 50 वर्षात जी कामं होऊ शकली नाहीत ती आम्ही आमच्या कार्यकाळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं. सरकारच्या हातून चुका होऊ शकतात मात्र बेईमानी होणार नाही असं त्यांनी सांगितलं. तुमसर शहराच्या विकासाकरता निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या कार्यक्रमात आजी माजी नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा तसंच यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जनतेचा भाजपावरचा विश्वास आता उडाला असून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कधीही झाल्या तरी शिवसेना निवडणूक लढवण्याकरता तयार आहे असं प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. या मेळाव्याला राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकीत एकटेच लढणार आणि जिंकणार असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरी होता आणि या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचं त्यांनी सांगितलं. ते आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणमधील रेणुकामाता संचालित शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शिवसेना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असून शेतकऱ्यांना सरकारकडून मिळालेली मदत शिवसेनेमुळेच मिळाली आहे असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारविरोधी मोर्चावरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी टीका केली. भारिप बहुजन महासंघ भाजपा शिवसेना तसंच राष्ट्रवादी पक्षासोबत युती करणार नाही अशी स्पष्टोक्ती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भारिपच्या राज्यव्यापी मेळाव्याचा समारोप आज मुंबईत झाला त्यावेळी ते बोलत होते. काही राजकीय पक्ष अनियंत्रित संघटनांचा वापर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दंगलींसाठी करतात असा खरमरीत आरोप त्यांनी केला. त्यामुळे भविष्यात अशा राजकीय पक्षांसोबत भारिप जाणार नाही असं आंबेडकर म्हणाले. भीमा कोरेगाव घटनेला धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. 2011 मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या संस्थेविरुद्ध शरद पवार यांच्या सांगण्यावरून कारवाई झालेली नव्हती असा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. त्यामुळे आपण डाव्यांसोबत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील निवडणुकीत भीमा कोरेगाव आणि आधार हे प्रमुख मुद्दे असतील हेही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान शरद पवार यांनी मिलिंद एकबोटे यांना वाचवलं हा प्रकाश आंबेडकरांचा आरोप बिनबुडाचा असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळले. प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या पक्षासोबत जावं हा त्यांचा अधिकार असल्याचं मलिक म्हणाले. सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीनं जिल्हा कचेरीवर मोर्चे काढण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी सांगितलं. बुलडाणा इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते आज बोलत होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी शेतमजूर स्थानिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या किमान 200 शाखा उघडणार असल्याचंही ते म्हणाले. युवकांमध्ये सत्ता परिवर्तनाची ताकद असते आणि युवकांनी ती दाखवून द्यायला हवी असं आवाहन माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी याप्रसंगी केलं. आयुष्यमान भारत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या माध्यमातून आरोग्य सेवेबाबत दिलेली भेट आहे असं संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी म्हटलंय. धुळे इथं भाजपातर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात ते आज बोलत होते. या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील 90% नागरिकांना मिळणार असून जगातली सर्वात मोठी विमा आधारित योजना आहे असं भामरे म्हणाले.
सरकार राबवत असलेल्या योजना भाजपच्या या शिबिरामार्फत थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं. या शिबिरात पोटाचे विकार, बालरोग, दंतरोग, हृदयरोग, सांधेविकार आदींवर उपचार केले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताकडून दिला जाणारा यंदाचा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार आज पुण्यात राहुल देशमुख यांना प्रदान करण्यात आला. अंध आणि अपंगांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलायला हवा. शारीरिक अडचणींपेक्षा सामाजिक अडचण जास्त वेदना देणारी असते, मात्र स्वतःला दिलेला शब्द आणि आत्मविश्वास यामुळे अंध आणि अपंगांसाठी काम करू शकलो, असं राहुल देशमुख याप्रसंगी म्हणाले. डीआरडीओचे वैज्ञानिक काशीनाथ देवधर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजसेवा हेच खरं अध्यात्म असून सर्वांचं उन्नतीकरण ही आपली संस्कृती आहे, असं देवधर याप्रसंगी म्हणाले. आखाती देशात सुमारे 85 लाख स्थलांतरित भारतीय कामगार कार्यरत आहेत. दरवर्षी किमान 7 ते 8 लाख भारतीय कामासाठी या देशांमध्ये जात असतात. या कामगारांना परदेशी जाण्यापूर्वी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याकरता मुंबईतल्या विदेश भवनात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आखाती देशातल्या भारतीय कामगारांबद्दल सरकार गांभीर्यानं विचार करत असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच हस्तक्षेप करत आलंय, असं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळीये यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. स्थलांतरित भारतीय कामगारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या विविध उपाययोजना यावेळी मुळीये यांनी अधोरेखित केल्या. सरकारनं पासपोर्ट आणि व्हिसा प्रक्रियेत आमूलाग्र बदल केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रवासी भारतीय कौशल योजनेअंतर्गत या निःशुल्क कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लातूरकरांची अनेक वर्ष प्रलंबित असलेली रेल्वेगाडीची मागणी पूर्ण करत आजपासून लातूर ते यशवंतपूर ही रेल्वेगाडी सुरू झाली. लातूरकरांनी वेळोवेळी रेल्वे विभागाकडे विविध रेल्वेगाड्यांची मागणी लावून धरली, तसंच त्यासाठी संघर्ष केला. या परिश्रमांना यश आलं असून त्यापैकी लातूर यशवंतपूर ही गाडी आज दुपारी 1 वाजता लातूरला पोहोचली. लातूरकरांनी या गाडीचं जय्यत स्वागत केलं. त्यानंतर दुपारी 3 वाजता लातूरहून यशवंतपूरसाठी ही गाडी रवाना झाली. या पहिल्या गाडीला लातूरचे खासदार सुनील गायकवाड आणि पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी सोमवारी सकाळी यशवंतपूरला पोहोचेल. या गाडीमुळे दक्षिणेची नातं असणाऱ्या आणि तिरुपती बालाजीला जाऊ इच्छिणाऱ्या लातूर परिसरातल्या प्रवाशांची सोय झाल्यानं या भागातल्या जनतेनं रेल्वेचे आभार मानले आहेत. मध्य रेल्वेच्या दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान असलेला जम्बू ब्लॉक संपला असून वाहतूक सुरू झाली आहे. परळ आणि करी रोड स्थानकांवरील पादचारी पूल उभारण्यासाठी लष्करातर्फे गर्डर टाकण्यात येणार असल्यानं हा मेगा ब्लॉक घेण्यात आला. लष्करानं निर्धारित वेळेत वेगवानरित्या हे काम पूर्ण केल्यानं रेल्वे वाहतूक सुरू करता आली. ब्लॉक दरम्यान दादर ते सीएसएमटी दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती, तसंच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. कौटुंबिक कलहातून न्यायालयाची पायरी चढणाऱ्या आप्तजनांना न्याय देण्यासाठी कुटुंब न्यायालयाला स्वतःची शैली विकसित करावी, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही के जाधव यांनी म्हटलंय. उस्मानाबाद इथं नव्यानं उभारलेल्या कुटुंब न्यायालयाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. कौटुंबिक कलहामुळे मानसिक स्वास्थ्य गमावलेल्यांना प्रथम समुपदेशन करून त्यानंतर त्यांना कायद्यानं मदत करावी, असा सल्ला त्यांनी दिला. समाज माध्यमाच्या अतिवापरामुळे कुटुंब व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याची खंत न्यायमूर्ती विभाग कंकणवाडी यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली. कुटुंबातल्या सदस्यांचा एकमेकांशी संवाद वाढला तर कलह कमी होऊन आपापसातले वाद कमी होतील, असं त्या म्हणाल्या. आज जागतिक कर्करोग जनजागृती दिवस. कर्करोग हा असा आजार आहे ज्यामुळे जगात दरवर्षी सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. भारतातच नाही तर जगभरात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते. मात्र हा आजार पूर्णपणे बरा होत नसला तरी त्याला आळा घालणं किंवा त्यापासून रक्षण मिळवणं आज सहज शक्य झालंय. हेच ओळखून या आजाराबाबत जागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग जनजागृती दिवस पाळला जातो. त्यानिमित्त राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीमंत असो वा गरीब, पुरुष असो, महिला असो वा लहान मूल, समाजातल्या कोणत्याही घटकाचा कर्करोगानं बळी जाऊ शकतो. जगात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या खूप मोठी असून
दरवर्षी प्रत्येक 6 जणांपैकी एकाचा कर्करोगानं मृत्यू होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात सिद्ध झालंय. 2015 साली जगात या आजारामुळे तब्बल 88 लाखांपेक्षा जास्त रुग्णांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं. आजच्या धावत्या जगासोबत स्वीकारलेली चुकीची जीवनशैली, दैनंदिन आहारात भाज्या आणि फळांचं अत्यल्प प्रमाण, तंबाखू तसंच मद्याचं अतिसेवन ही कर्करोग होण्यामागची मुख्य कारणं आहेत. तंबाखूचं सेवन हे त्यातलं एक मुख्य कारण. त्यामुळे सुमारे 22% लोकांना कर्करोगाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवाल सांगतो. कर्करोगानं ग्रस्त एकूण रुग्णांपैकी 30-40% रुग्ण योग्य उपचारांबरोबरच सुदृढ जीवनपद्धतीचा अवलंब केल्यानं पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यामुळे कर्करोगाला घाबरण्याची आवश्यकता नाही. या आजाराला आळा घालणं आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण करणं आज सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी या आजाराविषयी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत जागृती होणं आवश्यक झालंय. शासन आणि अनेक स्वयंसेवी संस्थांची त्या दिशेनं मोहीम सुरू असली तरी तिचा वेग आणखी वाढायला हवा असं वाटतं. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आज भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला अमेरिकेच्या विवेन झँग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. पहिला गेम 21-18 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूनं 21-11 अशी बाजी मारली. मात्र तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत झँगनं सिंधूवर 22-20 असा विजय मिळवला. बातमी क्रिकेटची. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सेंच्युरीन इथल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. आफ्रिकेनं ठेवलेलं 119 धावांचं आव्हान भारतानं 9 गडी राखत पार केलं आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या फलंदाजांची भारतीय माऱ्यासमोर दाणादाण उडाली. युजवेंद्र चहलनं केवळ 22 धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परत धाडला. कुलदीप यादवनं 3 गडी टिपत त्याला चांगली साथ दिली. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही आणि आफ्रिकेचा संघ केवळ 118 धावांवर बाद झाला. विजयासाठी 119 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर नाबाद 51 धावा करणारा शिखर धवन आणि 46 धावांवर नाबाद राहिलेला कर्णधार विराट कोहली यांनी केवळ 20 षटक आणि 3 चेंडूत भारताला हा विजय सहज मिळवून दिला. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. सबका साथ सबका विकास हा भाजपचा मंत्र कर्नाटकला प्रगतीपथावर नेईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास. भारतीय लष्कराच्या सर्वात जुन्या आणि महत्वपूर्ण मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचं आज 250 वर्षात पदार्पण. उमरेड इथल्या औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या मंजुरीसंबंधी सकारात्मक निर्णय घेणार. प्रकल्पामुळे 10,000 लोकांना रोजगार उपलब्ध होतील, मुख्यमंत्री. भंडारा शहरातल्या नागरी सुविधांसाठी 185 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आगामी निवडणूक स्वबळावर लढवून शिवसेना विजयी होणारच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दृढ विश्वास. भाजपा शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत युती नाही, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भूमिका. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अट्टीतटीच्या लढतीत बिवेन झँगची पीव्ही सिंधूवर मात. आणि सेंच्युरीन इथल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.